नमस्कार, मी आशिष पवार. नमस्कार महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत आहे. एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. खासगी दूरसंचार कंपनीच्या मनोऱ्यासाठी दलित वस्तीतील रस्ता खोदला, अद्यापही रस्त्याची डागडुजी नाही. मालेगाव ग्रामपंचायतीचे अर्थपूर्ण मौन. बिलोली तालुक्यातील भोसी येथे पोलीस अधीक्षकाच्या विशेष पथकाचे छापे, 1,57,000 माल जप्त, 27 जुगाऱ्यांना अटक. मुखेड येथील शासकीय कार्यालयातील शासकीय अधिकारी कर्मचारी यांना भानावर आणणाऱ्या मनसेचे भेदधडक अभियान चालू. पंचायत समितीच्या गैरहजर व लेट लतीफ कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ. अर्धापूर तहसील मधील मालेगाव या बाजारपेठेच्या गावी रिलायन्स या खाजगी दूरसंचार कंपनीचा मनोरा उभारण्यात आला आहे. या मनोऱ्याला मालेगावच्या ग्रामपंचायतीनं रितसर ना हरकत प्रमाणपत्र दिलेले आहे. गावातील मुख्य रस्त्यातून मनोऱ्यापर्यंत केबल जमिनी खालून अंथरण्यात आलेली आहे आणि या केबलसाठी चक्क दलित वस्तीतील सिमेंट रस्ता खोदण्यात आलेला आहे. त्यामुळे या वस्तीतील रहिवाशांना अनंत अडचणीला सामोरे जावं लागत आहे. रस्ता खोदून 8 महिन्याचा कालावधी लोटला तरी अद्यापही हा सिमेंट रस्ता उखडलेल्या स्थितीत आहे. यावर बोलण्यास कोणीही तयार नाही. मालेगावची ग्रामपंचायत या कंपनीविरुद्ध तक्रार का करत नाही हे सगळं संदेहास्पद आहे. अर्धापूर जवळील मालेगाव या गावामध्ये रिलायन्स दूरसंचार कंपनीनं आपला टावर इथे उभा केलेला आहे. मी आपला दाखवू इच्छितो. हा तो टावर आहे, पण या टावरला जे केबल अंथरण्यात आलेली आहे, या मूळ हायवेपासनं जे केबल इथपर्यंत अंथरण्यात आलेली आहे, ती केबल दलित वस्तीतून येते आणि या ग्रामपंचायतनं जो दलित वस्तीतून येणारा केबल आहे, तो जो रस्ता तयार केला होता, दलित वस्तीच्या फंडातून आलेला रस्ता जो होता, तो रस्ता पूर्ण खोदून टाकलेला आहे आणि ही केबल इथे अंतरण्यात आलेली आहे. पण अद्यापही त्या पावसाळा सुरू झाला तरी त्या रस्त्याची डागडुजी झालेली नाही आहे. अशा प्रकारे ग्रामपंचायतनं इथे हे अशा प्रकारे काम केलेलं आहे. आपल्यासोबत इथले पत्रकार आहेत, त्यांच्याशी बोलूया. काय झालं होतं मुळात, केबल कशी अंतरली गेली? तब्बल 1 वर्षापूर्वी या ठिकाणी रिलायन्स कंपनीचा मनोरा उभा करण्यासाठी मुख्य रस्त्यापासून CC रस्ता जो काही दलित वस्तीमधून या ठिकाणी करण्यात आला होता, शासन लाखो रुपयाचा करोडो रुपयाचा खर्च दलित वस्तीच्या विकासासाठी इथे या ठिकाणी खर्च करत आहे. परंतु दुर्दैवाची बाब अशी आहे, या ठिकाणी एका खाजगी कंपनीच्या मनोरा उभा करण्यासाठी येथील स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाने या ठिकाणी CC रस्त्याच्या मधोमधून हा रस्ता उखळण्यात आला आणि त्या ठिकाणी त्या रिलायन्स कंपनीचा केबल टाकण्यात आला. परंतु 1 वर्षाचा कालावधी उलटूनसुद्धा आजही या ठिकाणी तो रस्त्याची दुरुस्ती करण्यात आलेली नाही. या ठिकाणी असं आम्हाला काही माध्यमातून असं कळत आहे की संबंधित कंपनीने काही रक्कम या ठिकाणी या स्थानिक पदाधिकाऱ्यांना त्या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी डागडुगीसाठी दिली, परंतु 1 वर्ष उलटूनही इथल्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी त्या रस्त्याची कुठल्याही प्रकारची डागडुजी केली नाही आणि या ठिकाणी या नागरिकांना प्रचंड अशा समस्यांमध्ये चिखलामधून वाट काढत या ठिकाणी समस्यांचं सामोरं जावं लागतं. 1 वर्षामध्ये आम्हाला रोड नाही, काय नाही, तुमचे खड्डे खड्डे झाले, गाड्या येणार, लेकराला जाता येईना, दुकान खदा खोदा म्हणले, अजून काय फायदा आहे आमचा? पण हे आम्हाला त्रास व्हायला नाही, आपला सुटून घेऊन गेला, आमच्या गरीबाचं आलं की नाही मरण, इथे आम्हाला राहता येणं हलाय, लेकरला संडासला बाया जवळ बसायला येतात या चिखला मध्ये. तिथे रस्ता आम्हाला आमच्या घराला पांटे काय, आम्हाला जायचं लाईन चालली जी आहे ते मग आम्हाला पुन्हा रस्ता भेटत नाही यायला जायला. आमचे छोटे छोटे आम्ही ग्रामपंचायतून फोडायला म्हणलो, पंचायतला सांगितलं म्हणले, आम्ही पंचायतला विचारूनच आम्ही फोडायला म्हणे आणि 1 महिन्यामध्ये तुम्हाला रोड व्यवस्थित पाणी पता नाही फोडून सर 1.5 वर्ष होते, आतापर्यंत कोणीच आलं नाही. जसं पावसाचं काम संपून गेलं तसं पाहिजे नाही. त्याला 8 ते 10 महिने झाले. आणि हा कुठल्या फंडिंग मधून रस्ता आला होता? हे दलित वस्तीचं बजेट होतं. किती बजेट होतं? हे जवळपास 2.5 ते 3 लाख रुपये असेल. डिटेल मला माहिती नाही, आमच्या काळाच्या अगोदर झालेलं आहे आणि याची 2.5 ते 3 लाख रुपये बजेट असू शकते आणि दलिताला जाण्याचा मार्ग आहे तो. आणि आतापर्यंत जे घडं हे आमच्या ग्रामपंचायतीला कुठलीच काय माहिती नाही. ग्रामसेवक आणि बाकीचं मी कोणाचं नाव घेऊ शकत नाही,
पण ग्रामसेवकांना काय परस्पर केलं, बाकीतले तिथल्या मेंबरना असो किंवा सरपंचाच्या प्रतिनिधीने असो, ते त्यांनी काम केलेलं आहे. कंपनीच्या कॉन्ट्रॅक्टदाराला मी बोललो तर त्यांनी सांगितलं की मी तुम्हाला काम करण्यासाठी तुम्ही अमाऊंट सांगा, मी तुम्हाला अमाऊंट देतो. मग त्यांनी फोन लावून लावून आम्ही परेशान झालो, त्यांनी अमाऊंट काय दिलं नाही. मग त्यांनी सांगितलं तुमच्या ग्रामपंचायतला आम्ही चेक दिला, ते चेक दिला 26,000 ते चेक दिला, ते संबंधित ग्रामपंचायतच्या नावाने दिला नाही, सरपंचाच्या नावाने दिला. सरपंचांच्या नावाने दिल्यानंतर ती वापस केला, वापस केल्याच्यानंतर त्यांनी सांगितलं की बा पुन्हा आम्ही दुसऱ्या ग्रामपंचायतच्या नावे चेक देऊ, त्यांनी अजिबात चेक दिला नाही. मालेगावहून शुभाशिष कामिनवारसह ब्युरो रिपोर्ट, नमस्कार महाराष्ट्र. बिलोली तालुक्यातील भोसी व शहरात पोलीस अधीक्षकाच्या विशेष पथकाने आज दुपारी टाकलेल्या धाडीत 27 जुगाऱ्यांना अटक करण्यात आली, तर घरगुती वापराचे गॅस धाब्यावर वापरण्याविरुद्ध कारवाई करण्यात केली. बिलोली तालुक्यातील भोसी व शहरात पोलीस अधीक्षकाच्या विशेष पथकाने टाकलेल्या धाडीत 27 जुगाऱ्यांना अटक करण्यात आली, तर घरगुती वापराचे गॅस धाब्यावर गैरवापरात करत असल्याविरुद्ध कारवाई केली असून 1,57,000 मुद्देमाल जप्त करण्यात आला. बिलोली तालुक्यातील भोसी येथे चालणाऱ्या जुगार अड्ड्याची माहिती नांदेड येथील पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकास समजताच सहाय्यक पोलीस निरीक्षक OA चिंचोलकर यांच्या पथकाने सदर अड्ड्यावर मंगळवारी आपल्या लवाजम्यासह बिलोली शहरातील कुंडलवाडी मार्गावर सदर पथकाने झन्नामन्ना खेळताना 25 जणांना रंगेहात पकडले. मराठवाडा हॉटेलमध्ये घरगुती वापराचे गॅस सदर पथकास आढळून आल्याने या हॉटेलातील दोघांविरुद्ध अत्यावश्यक वस्तू अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली. 2 इंडियन गॅसच्या टाक्याही जप्त करण्यात आल्या आहे. जुगारातील 1,57,350 रुपयाचा मुद्देमाल जप्त करून बिलोली पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बिलोलीहून वलिउद्दीन फारुकीसह ब्युरो रिपोर्ट, नमस्कार महाराष्ट्र. पंचायत समिती मुखेड येथील गैरहजर व लेट लतीफ कर्मचारी यांच्या खुर्चीवर हार घालून हलगी वाजवीत आज स्वागत करण्यात आले. पाणीपुरवठा प्रमुख पारडे साहेब व जिल्हा परिषद बांधकाम उपविभागीय अभियंता चव्हाण साहेब हे सतत गैरहजर असतात, त्यामुळे हलगीच्या घाईत त्यांना जागे करण्याचा प्रयत्न करण्यात आला. यावरही ते जागे झाले नाही तर हलगी वाजवीत जोडे मारो आंदोलन करण्यात येणार आहे. तालुक्यातील सर्व कार्यालयातील कर्मचारी व अधिकाऱ्यांना विनंती करतो की वेळेवर उपस्थित राहून जनतेचे काम करावे, अन्यथा मनसेस्टाईल खटाळ आंदोलन करण्यात येईल, असा इशारा संतोष बनसोडे महाराष्ट्र नवनिर्माण सेना तालुका अध्यक्ष मुखेड यांनी दिला आहे. मुखेडहून सोमनाथ राऊतसह ब्युरो रिपोर्ट, नमस्कार महाराष्ट्र.